आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। भाद्रपद प्रतिपदेला श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नरहून तुळजापूरकडे प्रस्थान झाले। शनिवारी दिनांक 30 सप्टेंबर आणि रविवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी कुमशेत येथे आई तुळजाभवानी पलंग यात्रेचे स्वागत ग्रामस्थांनी JCP तून फुलांची उधळण करून केले। या प्रसंगी तुळजापूर भवानी माते की जय, आई राजा, उदो उदो, जय भवानी, जय शिवाजी अशा विविध गर्जनेने परिसर गजबजलेला पाहावयास मिळाला। मनोरंजन कार्यक्रम उद्घाटन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके व गुलाब पारखे, माजी महापौर अपर्णा डोके, उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रियंका शेळके व इतर पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त केले। तिथे आई तुळजाभवानी माता अभिषेक व देवीचा गोंधळ, भव्य मिरवणूक, नैवेद्य, महाप्रसाद, छबीना मिरवणूक, मनोरंजनाचा कार्यक्रम, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम सादर झाले। तसेच दिनांक 2 ऑक्टोबर रोजी नारायणगाव येथील तिळवण तेली समाज व पलंग उत्सव समितीकडून भवानी मातेच्या पलंगाचे जोरदार स्वागत करण्यात आले। कमलजाई मातेचे ठाण असलेल्या श्री शिवाजी महाराज चौक येथे हा पलंग भाविकांसाठी दर्शनासाठी ठेवला जातो। या पलंगाच्या दर्शनासाठी अमित बेंडके, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर तसेच हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले। त्यानंतर एक मुक्काम करून हा पलंग पिंपळवंडी, आळेफाटा, बेल्हा, पारनेर व नगरमार्गे तुळजापूरकडे रवाना झाला। प्रतिनिधी मंगेश पाटे, जुन्नर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाइव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।